विरोधात बोलतात म्हणून छगन भुजबळांकडून मनोज सरांगींची बदनामी असं म्हटलेलं आहे अंबादास दानवे यांनी. छगन भुजबळांच्या अंतरवाली सराठीमधल्या घटनेवरील वक्तव्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. तर छगन भुजबळांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलंय असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. दरम्यान अंतरवालीमधील दगडफेकीमध्ये रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय. तर निघून गेलेल्या सरांगेंना रोहित पवार आणि टोपेंनी उपोषणस्थळी पुन्हा बसवलं होतं असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे. या चुकीच्या गोष्टी आहे. मनोज जारांगे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र बाण्यानं काम करणारा एक कार्यकर्ता रूपानं ते आज नेतृत्व करतात. त्यामुळे मला वाटतं भुजबळ, कारण भुजबळांच्या विरोधात सातत्यानं मनोज जारांगे भूमिका मांडतात, म्हणून मनोज जारांगेंना बदनाम करण्यासाठी भुजबळ असे बोलत असावेत. संबंध आरक्षणाच्या या सगळ्यामधल्या कालावधीमध्ये झालेल्या हा सगळा जो विषय होता त्याच्यामध्ये त्याने एक विशिष्ट भूमिका घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत होते. शेवटी त्याने जे काही वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्याकडे काय माहिती असेल त्याच्या आधारित केलं असेल. मी या विषयाच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ आहे, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ बोलल्याच्या नंतरच या संदर्भातलं माझं मत मिळेल.